आज वेद मतदारसंघामध्ये आपण आढावा घेऊयात बहीण भावाचा संघर्ष असलेल्या बीड मतदारसंघाचा. एकीकडे काँग्रेसचा दबदबा असणारा हा मतदारसंघ गोपीनाथ मुंडेंचा झाला. पाहूयात सध्या या मतदारसंघामध्ये काय घडत आहे. अतिमागास आणि ऊसतोड कामगार पुरवठा करणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यावर आधी काँग्रेसचं वर्चस्व होतं, पण गोपीनाथ मुंडेंमुळं भाजपनं बीड काबीज केला. आज गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतरही बीडमध्ये भाजपचा दबदबा कायम आहे. बीड जिल्हा हा आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागास असला तरी राजकारणाच्या बाबतीत मात्र कायम आपला वेगळा ठसा निर्माण करणारा राहिला आहे. 80s दशकानंतर बीड जिल्ह्यावर काँग्रेसच्या केशरबाई क्षीरसागर यांनी कब्जा केला. सलग 3 वेळा त्या खासदार झाल्या. त्यानंतर मात्र गोपीनाथ मुंडे यांनी जादूची कांडी फिरवली आणि रजनी पाटील, जयसिंग गायकवाड यांच्यासारख्या लोकांना संधी मिळाली. मुंडे यांनी 2009 राष्ट्रीय राजकारणात जायचा निर्णय घेतला आणि ते मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले. त्यानंतर 2014 निवडणुकीत मुंडे यांची कन्या प्रीतम या देशात सर्वाधिक मतदान घेऊन विजयी झाल्या. गेल्या 4 वर्षांच्या काळात प्रीतम मुंडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. राष्ट्रीय महामार्ग असो की नगर बीड परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न असो, त्यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला. रस्ते, वीज, पाणी यासारखे प्रश्न सोडवण्यात त्यांना यश आलं असलं तरी अल्प जनसंपर्क हा त्यांच्याबद्दलची नाराजी ओढवणारा मुद्दा ठरू शकतो. जर माझा जनसंपर्क कमी असेल तर मग माझ्यापेक्षा दांडगा जनसंपर्क असणारे खासदार इतिहासात त्यांनी पाहिले असतील तर जरूर दाखले द्यावे. मी नेहमी सांगते की मला राजकारण येत, त्यामुळे मी काय करते तर समाजकारण. म्हणजे काय की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं माझ्याकडून समाधान झालं पाहिजे. मी माझ्या वडिलांची शिकवण आहे त्याचं मी तंतोतंत पालन करते. बीड जिल्ह्यात आजमितीला पंकजा मुंडे यांच्यासह 5 आमदार भाजपचे आहेत, तर एकमेव जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. धनंजय मुंडे यांच्या रूपानं बीड जिल्ह्याला विरोधी पक्ष नेते पद मिळालंय. आज बीड जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काट्याची टक्कर होईल असं चित्र आहे. बीडमध्ये सरळ सरळ भावा बहिणींमध्ये लढाई आहे. खरं तर बीड जिल्ह्याची एकूण जनताच खासदारावरती समाधानी नाही हे वेळोवेळी समोर आलेलं आहे. परळी बीडचा जो रस्ता आहे त्याची अवस्था काय हे आपण सुद्धा जाणता. लहान लहान गावं आहेत ज्या गावांनी यांना 100% मतदान केलं. मधल्या काळात त्या गावांनी भारतीय जनता पार्टीचा खासदारांचा निषेध केला, कारण त्या गावात 1 रुपया सुद्धा विकासासाठी मिळाला नाही. नगर बीड परळी रेल्वेचा प्रश्न असो की सिंचन, प्रत्येक पातळीवर खासदार अपयशी ठरल्याची टीका विरोधक करतात. रेल्वेच्या संदर्भात 2019 अगोदर होणार, 2018 होणार म्हणून आजपर्यंत पूर्ण 5 वर्ष असंच बोलत आलेले आहे. अहो साधं केंद्र सरकारनं दिलेल्या निधीचं मॅचिंग ग्रँट जी काय राज्य सरकारनं द्यायची ती सुद्धा मॅचिंग ग्रँट आपण या राज्य सरकारकडनं उपलब्ध करून देऊ शकलो नाही. सिंचनाचा जे काही दर आहे या बीड जिल्ह्यातला सिंचनाचा दर वाढवण्यासाठी आपले काय प्रयत्न आहेत मला एवढं सांगा. विरोधक काहीही म्हणत असले तरी आपलं कामच आपल्याला पुन्हा विजय मिळवून देईल असा विश्वास प्रीतम मुंडे यांना आहे. मला विश्वास आहे माझ्या कार्यकर्त्यांवर, मला विश्वास आहे माझ्या नेतृत्व म्हणजे पंकजाताईंवर, आणि मला विश्वास त्याही पेक्षा सगळ्यात जास्त मला विश्वास आहे सर्वसामान्य जनतेवर. बीडच्या खासदारांचं काम पाहता त्यांनी विकास कामासाठी मोठा निधी आणलाय ही वस्तुस्थिती आहे. राजकीय दृष्ट्या विचार केला तर प्रीतम यांच्यासमोर तगडं आव्हान उभं करणारा उमेदवार शोधण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर येईल अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात. धनंजय मुंडे यांच्याशिवाय या मतदारसंघात त्यांच्याकडे लोकसभेकरता दुसरा कोणता उमेदवार आहे? धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते, राज्यस्तरावरचे नेते असले तरी ते दुसऱ्या व्यक्तीला 10-12% वांजारा समाजाचं मतदान अधिक देऊ शकतील अशी नक्कीच परिस्थिती नाहीये. ते स्वतः जर आले जिल्हा परिषदेसह जवळपास 5 पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात आहेत, तर 4 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतींमध्ये देखील भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सध्या परिस्थितीत तरी भाजपचं पारडं या मतदारसंघात जड दिसत आहे. लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.